जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठी या चॅनल वर मी शुभांगी आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तर सर्वांना गुड आफ्टरनून युट्यूब चे पुन्हा लेक्चर आपण जे क्यू घेत होतो ते चालू केलेले आहेत कालपासून बरोबर मग आता या लेक्चरचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कसा घेता येईल याचा जास्तीत जास्त तुम्ही विचार करा ठीक आहे तर आजचा जिल्हा आहे आपला अमरावती अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती या पेपर मध्ये मराठी व्याकरणाचे कसे प्रश्न विचारले होते हे सगळे प्रश्न आज आपण विश्लेषणाच्या माध्यमातून बघणार आहोत तर सर्वांना माझ्याकडून व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून प्रत्येकाने सेशन शेअर करायचे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील जिथे कुठे ग्रुप असेल जिथे तुम्ही अभ्यास करत असाल तिथे आपल्या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचंय ठीक आहे रोज आपलं एक वाजता लेक्चर अपलोड होईल जोपर्यंत पीवाय क्यू आहेत तोपर्यंत पीवाय क्यू चालतील रेकॉर्डिंग शूट करून अपलोड करण्यात येतील आणि त्याच्यानंतर आपले लाईव्ह लेक्चर चालू करण्यात येणार आहेत ठीक आहे चला तर एकचा टायमिंग लक्षात असू द्या सर्वांना गुड आफ्टरनून शेअर करायचं से प्रत्येकाने से, सेशन संख्या वाढली पाहिजे आता संख्या वाढत नाही याचा तुम्ही अभ्यास करत नाहीये ठीक आहे चला पहिला प्रश्न बघण्याच्या आधी आपला या वर्षीचा रिझल्ट आहे टिक्कर मराठीचा याच्यापेक्षा चे डबल टिबल पटीने येणाऱ्या वर्षामध्ये येणारा भरतीमध्ये रिझल्ट आपला वाढणार आहे का कारण आपली ओळख कमी होती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पहिलंच वर्ष होतं तरीच तर दोनशे प्लस रिझल्ट आहे मग विचार करू शकता आता येणाऱ्या भरतीमध्ये किती पटीने मुलं असतील आपल्याकडे अभ्यासासाठी ठीक आहे तुमचंही नाव त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर मेहनत महत्वाची मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती किती आहेत शब्दांच्या जाती विचारलेल्या आहेत मराठी व्याकरणामध्ये एकूण शब्दांच्या जाती हम्म पाच सात आठ नऊ महत्वाचा आहे हा टॉपिक आहे शब्दांच्या जाती टॉपिकचं नाव आहे याच्यावर तीन ते ती चार प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात का कारण एकदम वास्ट आणि मोठा टॉपिक आहे आणि एकदम सोपा आहे जेणेकरून आपल्याला कुठलाही प्रश्न आपला सुकणार नाही ठीक आहे शब्दाच्या जाती विचारलेल्या आहेत किती आहे शब्दांच्या जाती प्रकार विचारलेले नाहीये किंवा वर्ग वर्गीकरण विचारलेलं नाहीये जाती विचारलेल्या आहेत मग कुठलं उत्तर बरोबर येईल आपलं तर शब्दाच्या जाती विचारल्या तर शब्दाच्या जाती आहेत आठ याच दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं पहिली जात आहे विकारी आणि दुसरी जात आहे अविकारी हम्म मग याच्यामध्ये चार जाती येतात याच्यामध्ये चार चार जाती येतात याच्यामध्ये येतात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ठीक आहे बाकी याच्यामध्ये येतात आपले क्रिया विशेषण अव्यय शब्द योगी अव्यय जे अव्यय असतात ते सगळे इकडे येतात उभयान्वय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय शॉर्टमध्ये लिहून देते आणि ही पीडीएफ अशी जशी तुम्हाला आपल्या ऍप मध्ये भेटते फ्रीमध्ये मराठी ऍप आहे प्ले स्टोरला फ्रीमध्ये भेटते मग आपल्याला प्रकार विचारलेत म्हणजे सगळे एकत्रीकरण करायचे हे चार हे चार किती झाले आठ पर्याय कुठला योग्य कन्फ्युज होण्यासाठी दोन नाहीच आहे पर्यायमध्ये जेणेकरून तुम्ही विचार कराल की वर्गीकरणातले प्रकार विचारलेत जाती विचारलेत की एकूण विचारलेत हम्म पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावं असतात त्या नावांना व्याकरणामध्ये डॅश डॅश असे म्हणतात नाम विशेषण विशेष नाम सर्व नाम काय प्रत्यक्षात आहेत किंवा कल्पनेने मानलेले आहेत त्या सगळ्या वस्तूंना त्यांच्या गुणधर्मांना जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात कुठला पर्याय योग्य असेल हम्म काय सांगितले प्रत्यक्षात असू दे किंवा आपल्या समोर नसू दे दुसरं कुठेतरी असू दे पण प्रत्येक गोष्टीला जे नाव दिलं जातं त्याला नाम असं म्हणतात मग नामाचे प्रकार पडतात सामान्य नाम ग्रुप गट समूहाचा बोध होत असेल ठीक आहे त्याच्यानंतर विशेष नाम विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा प्राण्याचा ठिकाणाचा बोध होत असेल त्याच्यानंतर भाववाचक नाम म्हणजे गुणधर्मांचा बोध होत असेल तर ही सगळे कशाचा प्रकार आहे नाम आणि नाम कशाचा प्रकार आहे शब्दांच्या जातीचा मग अशीच मी तुम्हाला सांगितलं याच टॉपिक वर तीन तीन चार चार प्रश्न एकाच पेपर मध्ये असतात आणि हा अमरावती ग्रामीणचा याच वर्षीचा पेपर बघतोय असं नाही की मॅडमने मनाने प्रश्न घेतले एका खाली एक शब्दाच्या जातीवरच प्रश्न आहे त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे डिटेल मध्ये शिकायचा असेल आपल्या बॅचेस चालू आहेत बॅचेस मध्ये या सगळे टॉपिक अगदी ट्रिक नुसार डिटेल मध्ये तुम्हाला एकाच बॅच मध्ये शिकायला भेटतील पुन्हा कुठेही कुठलीही बॅच लावायची गरज तुम्हाला पडणार नाही ठीक आहे पर्याय कुठला योग्य याच्यामध्ये कुणी धातु साधित नाम पण अव्यय साधित नाम म्हणजे ज्याला नाव ठेवलं गेलेलं आहे ते नामामध्ये येतं ठीक आहे पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आता विभक्ती विचारलीये म्हणजे हा कोणाचा प्रकार आहे रे नामाचा विभक्ती विचार शब्दांच्या जाती मूळ टॉपिक आताच सांगितलं मी याच्यातच तीन तीन चार चार प्रश्न विचारले जातात शब्दांच्या जातीचाच प्रकार आहे काय नाम मग नामाचा प्रकार काय नामाचा विभक्ती विचार बघितलं मग एकाच टॉपिक वर लघोपाठ तीन प्रश्न आलेले आहेत झालं की नाही माझं म्हणणं खरं शुभांगी मॅडम तेच बोलतात जे अस्तित्वात आहे ठीक आहे बाळांनो बाळ मूळ शब्द आहे नो प्रत्यय लागले अनेक वचनी प्रत्यय आहे मग कुठली विभक्ती आहे सगळ्या शेवटची विभक्ती संबोधन एक वचनात प्रत्यय नसतो अनेक वचनामध्ये नो प्रत्यय असतो पर्याय तिसरा योग्य पुढे खालीलपैकी कोणता संख्या विशेषणाचा प्रकार नाही आता टॉपिक विशेषण विशेषण कुणाचा प्रकार विकारी जाती विकारी जात कुणाचा प्रकार शब्दांच्या जाती चौथाही प्रश्न कशावर आहे आपला शब्दांच्या जातीवर मोठा आहे बॅच मध्ये शिकायला मला महिना लागतो मुलांना महिनाभर मी फक्त शब्दाच्या जाती शिकवते जे आठ प्रकार आहेत ते अख्खा महिना त्याच्यात जातो माझा हम्म कारण मोठा आहे सोपा आहे आणि मुलांना समजावून सांगितलं तर समजत ठीक आहे संख्या विशेषणाचा प्रकार नाही असं विचारले हम्म नामाबद्दल विशेष माहिती संख्येच्या स्वरूपात ज्या पर्याय दिलेले नाहीये ते एवढायचंय आवृत्ती वाचक विशेषण अनिश्चित पृथकत्व वाचक आणि सार्वनामिक खूप सोपं आहे आता बघा बरं आवृत्ती वाचक म्हणजे पुनरावृत्ती झालेली आहे संख्येची अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे संख्या किती आहे माहिती नाहीये पृथकत्ववाचक पृथकत्व वाचक म्हणजे गट पडलेले कळतात एक एक दोन दोन तीन तीन चार चार सार्वनामिक म्हणून म्हणजे सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण कुठला पर्याय योग्य तर सार्वनामिक संख्या विशेषण नावातच ना? आहे ना विशेषण आहे पण कोणतं सर्वनामापासून तयार झाले संख्या नाहीये त्याच्यामध्ये बाकी सगळ्या संख्या आहेत म्हणून पर्याय योग्य पुढचा प्रश्न ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास डॅश डॅश म्हणतात आता क्रियापदाचा प्रकार हे सुद्धा शब्दाच्या जातीमध्येच येतं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार शब्दाच्या जातीच्या विकारी जाती आहेत येतंय लक्षात मग ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते म्हणजे कर्म वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही मग वाक्या अशा वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणतो काय म्हणतो अशा वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद काय सकर्मक क्रियापद शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात जर कर्म काढून टाकलं शुभांगी मॅडम शिकवतात शुभांगी मॅडम काय शिकवतात गणित शिकवतात बुद्धिमत्ता शिकवतात की मराठी व्याकरण शिकवतात कुठलाही अंदाज लावतो आपण कर्म काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागते मग अशा वाक्यातील आपण काय म्हणतो कर्म क्रियापद पर्याय चार योग्य सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचंय कुठंही जातो मी आता ऑलरेडी जाऊन आलेले आहातच माझ्यासारखं सोप्या भाषेत समजावून अगदी परीक्षेला येईल तसं तो वच थापट पसारा नाही कुठं हा मजा मस्त खरी नाही कोण शिकवते सांगा मला शिकवत असेल यू कॅन गो ठीक आहे एकदम सोप्या भाषेत सांगते माझ्या स्वतःच्या ट्रिक मी मुलांपर्यंत पोहचवते विचार करा आणि जे अभ्यासलेत माझ्याकडे आता एक दीड वर्ष त्यांना माहितीये अनुभव आहे त्यांना चांगलाच आहे मग यासाठी आपली लक्ष बॅच चालू आहे स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे स्पेशल बॅच क्रमांक आठ म्हणजे सात सक्सेसफुल बॅचेस आपल्या झालेल्या आहेत पोलीस भरतीच्या आठवी बॅच आहे बॅच नाव आहे लक्ष बॅच लेक्चर चालू आहेत ऍडमिशन सुद्धा चालू आहे बॅच ची फी आहे दोन हजार पाचशे ज्यांना घ्यायचे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे आताच्या घडीला काही या बॅच वर ऑफर चालू आहे का एवढे पैसे आम्ही नाही भरू शकत मॅडम काहीतरी ऑफर द्या मग आहे का ऑफर हे विचारण्यासाठी निदान ऑफिस ऑफिस नंबरवर कॉल करा ठीक आहे पुढचा प्रश्न गणेशने चित्र काढले असेल या वाक्यातील काळ ओळखा गणेशने चित्र काढले असेल अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण भविष्य काळ चालू पूर्ण भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ संयुक्त क्रियापद आहे म्हणजे साधा काळ नाहीये पर्याय पण दिलेलं नाहीये असेल म्हणजे भविष्य काळ लालो लिले म्हणजे पूर्ण माझी ट्रिक आहे जे व्यवस्थित शिकले असेल त्यालाच एका झटक्यात उत्तर आलं असेल खरंय की नाही सांगा मला मगाशी अशी विचारलेलं खरंय का, का खोट आहे गणेशने चित्र काढले असेल भविष्य काळात गणेशची चित्र काढण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे असा बोध होतोय म्हणून पूर्ण भविष्य काळ पर्याय कुठला योग्य पर्याय दोन योग्य हेही बघायला गेलं तर कशामध्ये येत रे क्रियापदाचा काळ आणि क्रियापद कुणाचा प्रकार आहे विकारी जाती विकारी जात कुणाचा प्रकार आहे शब्दांच्या जाती आतापर्यंत सगळे प्रश्न साहीच्या साही प्रश्न शब्दाच्या जातीवर आले फिरून फिरून आले विचार करा मग टॉपिक कुठले कुठले किती किती महत्वाचे आहेत रोज एक एक जिल्हा याच्यासाठीच घेतोय आपण की कुठे कुठले टॉपिक महत्वाचे आहेत असं नाही की मग पुढच्या वेळेस आपण त्या जिल्ह्याचा फॉर्म भरला तर याच टॉपिकचा अभ्यास करायचा नाही सगळ्या जिल्ह्यांचे प्रश्न मिळून किती टॉपिक निघत आहेत मेन हे सगळे एकत्रित करून त्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ठीक आहे पुढे दिवसभर हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येईल कालदर्शक क्रियाविशेषण सातत्य दर्शक स्थलवाचक सर्व चूक काळाचा बोध होतोय कंटिन्युटीचा बोध होतोय ठिकाणाचा बोध होतोय की सगळे चुकीचा आहे कुठला पर्याय योग्य येईल दिवसभर म्हणजे ये। अख्खा दिवस पूर्ण दिवस, दिवस नॉनस्टॉप काय येईल बरं उत्तर मग बघा उत्तर सांगून टाकलं ना मी <coughs> काय येईल बघा काळाचा जर बोध होत असेल तर आत्ता सध्या नंतर पूर्वी असे शब्द असतात आणि कंटिन्युटी म्हणजे सातत्याचा जर बोध होत असेल तर दिवसभर रात्रभर म्हणजे अख्खा दिवस, दिवस सातत्याचा बोध होतोय मग दिवसभर कशामध्ये येणार आहे आपल्या सातत्य सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय पर्याय कुठला योग्य पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न ऐवजी या शब्द योगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा आता बोलू नका शब्द योग्य अवय शब्दाच्या जातीचा प्रकार नाहीये विकारी अविकारी अविकारी मधला शब्द योग्य अवय प्रकार आहे ना टॉपिक महत्वाचा विरोध वाचक विनिमय वाचक हेतू वाचक यापैकी नाही याच्या ऐवजी ते ऐवजी हे माझ्या बदली तो त्याच्या बदली हा हम्म शुभांगी मॅडमऐवजी या मॅडम जास्त चांगलं शिकवतात शुभांगी मॅडमऐवजी हे सर चांगले शिकवतात करताना कंपेरिजन करता, ना, करता की नाही सांगा बरं हम्म ऐवजी म्हणजे काय करतो रे आपण तुम्ही म्हणाल मॅडम आपण तुलना करतो मग तुलना तर पर्याय म्हणजे दिलेला नाहीये मग यापैकी नाही पर्याय चार योग्य बरोबर का अजिबात नाही ऐवजी विनिमय साठी येतो आपण तुलना म्हणजे याच्यापेक्षा तो चांगला बरोबर ना पुण्याहून मुंबई मोठी तुलना झाली ही विनिमय नाही इथं झालं विनिमय याच्या ऐवजी ते बघा मग तुम्ही पर्याय पर्याय दोन योग्य विनिमय वाचक तू मी किंवा न ये मी जाणार तू ये किंवा न ये तू ये किंवा येऊ नको मी जाणारच यातील किंवा हे कोणते अव्यय आहे थोडीशी मिस्टेक आहे इथे ठीक आहे तू ये किंवा येऊ नकोस मी जाणारच असं वाक्य आहे तू ये किंवा न ये मी जाणारच या वाक्यातील किंवा काय आहे गौणत्व सूचक हा कुणाचा प्रकार आहे बरं उभयान्वयव्ये शब्दाच्या जातीचाच प्रकार आहे संकेत बोधक विकल्प बोधक न्यूनत्व बोधक किंवा वा अगर अथवा नाहीतर की हे शब्द कशामध्ये येतात रे एकमेकांचा पर्याय दाखवण्यासाठी बरोबर मग किंवा कशामध्ये आहे आपल्या पर्याय म्हणजे चॉईस विकल्प विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय अव्य यांनी जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य असत ट्रिक मध्ये शिकायचं असेल तर लवकरच बॅच लावणं गरजेचं आहे तुम्हाला महत्वाचं आहे हा ठीक अच्छा हे शब्द खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय आहेत केवळ प्रयोगी अव्यय के कुणाचा प्रकार शब्दाच्या जातीचाच प्रकार आहे अविकारी घटकामध्ये येतो दहाही प्रश्न शब्दाच्या जाती या टॉपिकवर कुठे अमरावती ग्रामीण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं घडत नाही रोज रोज मी सांगणार आहे आणि सांगत आहे जे जिल्हे राहते सगळ्या जिल्ह्यांमध्ये सांगणार आहे की हा प्रश्न कोणत्या टॉपिक वरचा आहे कुठला टॉपिक किती महत्वाचा व्यवस्थित कळून जाईल सगळं तुम्हाला घ्या संबंध दर्शक केवल प्रयोगी अव्यय मौन दर्शक हर्ष दर्शक संमती दर्शक काय कळतंय रे हा हा ठीक आहे अच्छा म्हणजे काय करतो रे आपण एखाद्या गोष्टीला काय करतोय परवानगी देतोय मग परवानगी म्हणजे काय परवानगी म्हणजे काय <laughs> <laughs> परवानगी म्हणजे संमती देणं मग पर्याय कुठला योग्य आला आपला पर्याय चार योग्य पुढे खालीलपैकी विभक्ती प्रत्यय विभक्ती प्रत्ययाची अयोग्य जोडी ओळखा अयोग्य म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची तु, आहे षष्टी द्वितीया तृतीया पंचमी षष्टी चाचीचेचा द्वितीया सला तेना तृतीया तिया पंचमी ओनहून वास्ताक्षणी कळत त ति आ कुणाचा प्रकार आहे कुणाचे प्रत्यय आहेत सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत तृतीय विभक्तीचे प्रत्यय निशी हिनी तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत मग चुकीची जोडी कोणती ठरली आपली पर्याय तीन नामाचा विभक्ती विचार सुद्धा कुणाचा प्रकार आहे शब्दांच्या जातीचाच प्रकार आहे ठीक आहे okay? पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी ज्यांना मराठी व्याकरण फक्त मराठी व्याकरण सगळे विषय एकत्रित सुद्धा बॅच आहे एखाद्या कुणाला फक्त मराठी व्याकरण थोडं कच्चं असेल ते करायचं असेल तर ती सुद्धा बॅच अवेलेबल आहे फक्त मराठी व्याकरण इंडिव्हिज्युअल बॅच आहे आपली फाय नाईन्टी नाईन ज्यांना घ्यायचे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा पुढचा प्रश्न सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा समापन कर्मणी प्रयोग संकर प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग थँक गॉड टॉपिक बदलला नाही का शब्दाच्या जातीवर प्रश्न बघितले आता आला प्रयोग या टॉपिक वर प्रश्न ठीक आहे बघायला गेलं तर हा आपल्या क्रियापदावर डिपेंड आहे क्रियापद ओळखता आलं कर्ता कर्म ओळखता आलं तर प्रयोग समजला का गरजेचं आहे कारण कुणाला प्रत्यय आहे कुणाला प्रत्यय नाही याच्यावरच डिपेंड आहे प्रयोग ओळखणं हो आता इथे बघू शकता तुम्ही सर्वांना समज दिली जाईल देणारा कोण दिलेला नाहीये जो कोणी करता येईल त्या कर्त्याला काय होईल रे त्या कर्त्याला कडून प्रत्यय लागेल मग कर्त्याला कडून प्रत्यय कोणत्या प्रयोगामध्ये असतो कर्मकर्तरी प्रयोग बरोबर कन्फ्यूज झालात मॅडम आम्ही तर पाठ केलं होतं नवीन कर्मणी प्रयोग तो इंग्रजीतून मराठीत घेतलाय त्यालाच तर कर्मकर्तरी म्हणतात मग पर्याय कुठला योग्य आला आपला नवीन कर्म आणि त्यालाच म्हणतात कर्मकर्तरी प्रयोग पर्याय चार योग्य नेक्स्ट <coughs> बाजरी झोप डोंगर हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत परभाषीय देशी तत्सम आणि गुजराती बाजरी झालं झोप झालं डोंगर झालं ढेकून झालं घोडा झालं हे शब्द कोणत्या भाषेतले आहेत तर हे आपलेच शब्द आहेत काय हे आपलेच शब्द आहेत पूर्वीचे लोक वापरायचे म्हणून आता आपण वापरतो त्यांनी कुठून घेतले कसे घेतले माहिती नाही ते वापरत होते ते आपल्या कानावर पडले म्हणून आपण वापरायला लागलो त्यांची निर्मिती उत्पत्ती काहीच माहिती नाहीये आपल्याला म्हणजे आपल्या बोलीभाषेतील हे शब्द आहेत व कशामध्ये येणार हे शब्द आपल्या देशी शब्दांमध्ये येणार पर्याय कुठला योग्य पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात कोणत्या नामांची अनेक वचने होतात विशेष नाम सामान्य हो नाम भाववाचक नाम, नाम आणि वरीलपैकी सर्व फॉर एक्झाम्पल आता विशेष नाम घेऊया आपण शुभांगी ठीक आहे सामान्य नाम घेऊया आपण नदी भाववाचक नाम घेऊया आपण चांगुलपणा आणि वरील पैकी सर्व आता हे कसं कट करायचं तर शुभांगीच अनेक वचन होतच नाही एक शुभांगी आणि अनेक शुभांग्या शुभांगो शुभांगी असं काही होत का म्हणजे विशेष नामाचं अनेक वचन होत नाही हा झाला का कॅन्सल हा पण कॅन्सल आता भाववाचक नाम सांगुलपणा सांगुलपणा हा भाव आहे हा फक्त भाव आहे याच एक वचन अनेक वचन होत नाही त्यामुळे हा पण कॅन्सल म्हणजे फक्त सामान्य नामाच अनेक वचन होत नदीचं अनेक वचन होत नद्या पर्याय कुठला योग्य आला आपला पर्याय दोन योग्य समजत असेल सोप्या भाषेत सांगतीये सुटसुटीत सांगतीये लाईक करायचंय सेशनला आणि तुमच्या मित्र पर्यंत सेशन शेअर करायचंय अयोग्य जोडी ओळखा अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे कशाच्या बाबतीत आहे चुकीची जोडी बघा बरं चुकीची जोडी कशाच्या बाबतीत आहे नाकाशा म्हणजे सप्रमा रेषा पर्वत म्हणजे नग बखर म्हणजे धान्य साठवण्याचं ठिकाण आणि नदी म्हणजे आयगा चुकीची जोडी कोणती ठरेल बघा बर कोणती चुकीची जोडी ठरेल चला कुठली आहे चुकीची जोडी तर बखर म्हणजे बातमी वखार म्हणतो धान्य साठवण्याची जी जागा असते ना वखार पर्याय कुठला योग्य आला इथे पर्याय तीन योग्य पुढचा प्रश्न आहे उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा उत्कर्ष म्हणजे काय रे समानार्थी शब्द बघायला गेलं तर उत्कर्ष म्हणजे आनंद मग आनंदाला विरुद्धार्थी दुःख मग दुःखाला समानार्थी कोण आहे अपकर्ष पर्याय कुठला योग्य आला पर्याय पहिला योग्य ठीक आहे पुढचा प्रश्न चतुर्भुज होणे म्हणजे काय खूप वेळा पिवायक्यू मध्ये फिरलाय हा आतापर्यंत त्यामुळे महत्वाचा आहे सांगा बरं चतुर्भुज होणं म्हणजेच काय तर चतुर्भुज होणं म्हणजे लग्न होणं किंवा अटक होणे आता लग्न झाल्यावर ते अडकूनच राहतात ना म्हणजे अटक झाली चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे दोनाचे चार हात होणे अटक होणे यासारखे अर्थ लागू पडतात पर्याय कुठला योग्य आला पर्याय योग्य मिळून मिसळून न राहणारा किंवा दुसऱ्याच्या जीवावर जगणारा या वाक्याकरिता योग्य पर्याय निवडा जो कधीच मिळून मिसळून राहत नाही एकलकोंडा आहे त्याला यक्त राहायची सवय आहे हम्म आईत खाऊ उधार एकलकोंडा ऐत खाऊ अबोल आणि एकभुक्त ठीक आहे दुस मिळून मिसळून न राहणारा म्हणजे एकलकोंडा आणि दुसऱ्याच्या जीवावर जगणार म्हणजे आईत खाऊ आलं का उत्तर पर्याय दुसरा योग्य पुढे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखायची आपला आपल्याला प्रचार करणे म्हणजे जाहिरातीची प्रसिद्धी करणे प्रहार करणे म्हणजे घाव करणे प्रहार करणे म्हणजे आघात आणि प्रघात करणे म्हणजे चाल किंवा पद्धत कुठली जोडी आपली चुकीची असणार आहे ती आपल्याला ओळखायची आहे कुठली जोडी चुकीची आहे तर आघात करणे म्हणजेच घाव करणे ना मग प्रहर म्हणजे काय बर, तर प्रहर म्हणजे वेळ मग पर्याय कुठला बरोबर चुकीची जोडी कोणती तर पर्याय तीन मध्ये सेशन आवडत असेल लाईक करायला विसरायचं नाही मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही अष्टावधानी म्हणजे काय खूप वेळा पिवायकूमध्ये आपणही बघितलं आणि विचारलाही गेलाय अष्टावधानी म्हणजे काय आठ गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा सर्व दिशांना एकाच वेळी लक्ष देणारा आणि सर्व प्रहर सावध असणारा अष्टावधानी म्हणजेच काय तर अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा पर्याय कुठला योग्य आला पर्याय दोन योग्य सेशन आवडत असेल पुन्हा सांगते सेशनला व्यवस्थित शेअर करा जेणेकरून जे, जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत एवढे भारी लेक्चर पोहचत नाहीत त्या मित्रांपर्यंत शेअर झालं पाहिजे त्यांनाही फायदा झाला पाहिजे तसा तुम्हाला फायदा होतोय तो हम्म पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार तेवीस म्हणजेच दारूबंदी पोलीस याची बॅच आपल्याकडे चालू आहे वन फोर डबल लाईन लाईव्ह बॅच आहे ज्यांना घ्यायची त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली जी भिक्षा असते त्याला काय म्हणतात रोज भिक्षा शिदा मिदा की माधुकरी अनेक ठिकाणी हिंडून जी मिळालेली भिक्षा असते काय म्हणतात त्याला हम्म तर पर्याय कुठला योग्य माधुकरी म्हणजे अनेक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी थोडं 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 त्याला काय म्हणतात माधुकरी बोलतात पर्याय कुठला योग्य पर्याय चार योग्य पुढे स्वयंभू या शब्दाचा खालील पैकी विरुद्धार्थी शब्द निवडा स्वयंभू म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी बघायचा आपल्याला प्रतिष्ठापित पराधीन गाफिल आणि पारतंत्र्य उद्या कोणता जिल्हा घ्यायचा जो आपला राहिलाय तो सांगा मला जे झालेत आधी बघून घ्या मॅडम मी कोणत्या कोणते जिल्हे घेतल्यात येत्या दोन महिन्यामध्ये जे राहिलेत त्याची नावं सांगा मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे पराधींच्या विरुद्धार्थी स्वतंत्र गाफीलच्या विरुद्धार्थी सावध स्वातंत्र्याच्या विरुद्धार्थी परतंत्र मग आता स्वयंभूच्या विरुद्धार्थी काय राहिला आपला प्रतिष्ठापित पर्याय कुठला योग्य पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी आपल्याला ओळखायची आहे चुकीची विरुद्धार्थी जोडी कुठली असेल आस्तिक आस्तिकच्या विरुद्धार्थी नास्तिक आस्था अनास्था आसक्ती असुरी आणि अधिदैविक अधिभौतिक विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती आहे कोणती आहे चुकीची जोडी तर आसक्त अनासक्त म्हणजे ही काय आहे आपली चुकीची जोडी आणि सूर असूर असूर म्हणजे राक्षस सूर म्हणजे देव मग चुकीची जोडी आहे पर्याय तीन आणि आपल्या बरोबर उत्तराचा क्रमांक आहे पर्याय तिसरा पुढे क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणं या अर्थाची कोणती म्हण चार पर्यायांमध्ये दिलेली आहे ती ओळखायची आपल्याला फट म्हणता ब्रह्महत्या पोर पोटात खीर ताटात दोन्ही बरोबर दोन्ही चूक छोट्या कारणावरून मोठं संकट येणं म्हणजे काय हम्म म्हणजेच काय तर फट म्हणता ब्रह्महत्या होणं पर्याय कुठला योग्य पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न आहे आपला अयोग्य पर्याय निवडायचा आहे अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे दात कोरून पोट भरणं म्हणजे भलतीच काटकसर करणं दात घशात घालणे म्हणजे फजिती करणे दातीत ऋण धरणे म्हणजे पराजय करणे आणि दात पाडणं म्हणजे शरण येणं चुकीची जोडी कोणती आहे <coughs> आता दाती तृण धरण म्हणजे शरणागती पत्करणे असं आपण पाठ केलं होतं त्यामुळे मुलांना वाटतंय की ही जोडी चुकीची असेल पण त्याचा समानार्थी दिलाय ना इथं हम्म मग कुठला येईल बरं एखाद्याचं दात पाडणं म्हणजे त्याला शरण जाणं का एखाद्याचं दात पाडणं म्हणजे फजिती करणं होत चुकीचा पर्याय आहे आपला या, या पर्यायांमध्ये पर्याय कुठला योग्य आला मग पर्याय चार योग्य सेशन आवडत असेल सेशनला लाईक ला ला करायचंय कसं वाटतंय सेशन समजावण्याची पद्धत कशी आहे ती मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे आणि या फ्री पीडीएफ साठी आपली टिक्कर मराठी ऍप आहे प्ले स्टोअरला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल तर लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा नाहीतर डायरेक्ट प्लेस्टोर वर जा टिक्कर मराठी टाईप करा आणि आपली ऍप आप डाउनलोड करून घ्या पोलीस भरती आणि सेवा भरती या दोनही एक्झामसाठी आपली ही ऍप महत्वाची आहे आठवड्यातून एकदा मॉक टेस्ट होते ती सुद्धा ऍपमध्येच होते फ्रीमधला मटेरियल सगळ्या ऍप मध्ये आहे त्यामुळे ऍप डाउनलोड करायचं आहे ठीक आहे सेशन कसं वाटतंय मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय उद्या कोणता जिल्हा घेऊ हे सुद्धा कमेंट करून सांगा विशू ऑल द बेस्ट जय हिंद